जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आज बालाजी ब्रह्मोत्सव निमित्ताने कल्पतरू वाहनाची पूजनासाठी आलेले पारोडा तालुक्यातील तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बी टी व्हीशी बोलताना सांगितले की येणाऱ्या ब्रह्मोत्सवातील रथोत्सव व मोठी वाहने यासाठी प्रशासन पूर्णपणे तयारीत असून या तालुक्याची माझी नाळ जुळली आहे. यापूर्वी देखील मी शिरपूर येथे बालाजीसोबत होतो व आता देखील पारोडा तालुक्यातील बालाजीसोबत आहे. याप्रसंगी श्री बालाजी यांना तालुक्यातील सुखशांतीसाठी प्रशांत पाटील यांनी प्रार्थना केली व सर्व नागरिकांनी ब्रह्मोत्सव रथ उत्सव काळात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. वतीने या उत्सवाचं नियोजन आणि बालाजी मंदिर डेव्हलपमेंटसाठी काही उपाययोजना तुमच्याकडून अपेक्षित आहेत गाववाल्यांना, आणि विशेष म्हणजे एक तालुक्याच्या हक्काचा माणूस कसं जाणून प्राप्त झालेलं आहे ती अपेक्षा वेगळी, तर याबद्दल तुम्ही थोडी बाईट बी टी व्हीशी आणि जेप न्यूजशी संपर्क साधून सांगावं कसं वाटतं. पारोडा तालुक्यातलं बालाजी देवस्थान हे अत्यंत पवित्र आणि प्राचीन देवस्थान आहे. आजच्या या आपल्या उत्सवामध्ये मला विश्वस्तांच्या सहकार्याने पूजा पाद्यपूजा करण्याचं भाग्य लाभलं. मी त्यांचं प्रथम आभार व्यक्त करतो आणि मी या तालुक्याचंच आहे, देवस्थान इथलंच आहे, मी आपल्यातलाच आहे, तर आणि एक प्रशासनाचा भाग म्हणून आपला जो उत्सव आहे प्रशासन यामध्ये नेहमीच सहकार्याची भूमिका आहे, समावेश आहे. ज्यामध्ये जे काही प्रशासन दृष्टीने जे काही उपाययोजना असतील, आपली 20 तारखेची जी मोठी यात्रा आहे त्याच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचं असेल किंवा इतर जे नियोजन असतील, आजच संध्याकाळी मी पी आय साहेबांशी बोललो. साधारणतः मागच्या 15 दिवस सुटीवर असल्यामुळे यात मी सहभागी होऊ शकलो नाही, परंतु आज वेळ झाल्यानंतर बालाजीचं देवस्थानचं दर्शन घ्यावं आणि आपण आशीर्वाद घ्यावे म्हणून मी आज इथे आलो. आणि सुदैवाने माझ्या सुदैवाने आज पूजा मला सापडली अशा वनाची, हे माझं नक्कीच भाग्य समजतो. आणि ह्या प्राचीन देवस्थानाचं आणि बालाजीचं संपूर्ण तालुक्यावासियांवर स्मृतीचं राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांचं पत्रकार बंधू भगिनींनो आणि यांनी जी काही प्रसिद्धी या उत्सवाला देत आहे हे नक्कीच अतिशय चांगलं कार्य आहे. आपण ही जी बालाजी देवस्थानचं महती आहे किंवा ज्याची माहिती आहे ती आपण यूट्यूब मार्फत असा किंवा आपल्या चॅनलमार्फत आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहे जे इथे येऊ शकलेलं नाही, हे नक्कीच स्तुतिपूर्ण कार्य आहे. आणि या उत्सवासाठी मी संपूर्ण तालुक्यावासियांना, संपूर्ण नागरिकांना माझ्यातर्फे प्रशासनातर्फे शुभेच्छा, धन्यवाद.